हा गमतीचा विषय आहे, चिंतेचा विषय नाही। भविष्यात नाना पटोले यांच्या धाडी पडल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही, कारण नाना पटोलेंचे वकील आहेत। मग कर नाही त्याला डर कशाला, मग हे अपेक्षित आहे। आणि मी आत्ताच पाहिलं टी व्हीला, हे सतीश उके आत्ता मी नागपूरला गेलो होतो तेव्हा मला भेटले होते आणि त्यांनी माझ्याकडे बऱ्याच गोष्टी सांगितल्या। ते त्यांची लढाई लढतायत ज्यांच्यावरती आरोप केले जात आहेत किंवा ज्यांच्याविषयी माहिती दिली जाते आहे ज्यांच्या भ्रष्टाचाराविषयी, त्यांच्यावर कारवाई होत नाही। आणि जे माहिती देत आहेत जे विसल ब्लोअर आहेत त्यांच्यावरती कारवाई सातत्यानं महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। म्हणजे खरं म्हणजे हा एक गमतीचा विषय, आता चिंतेचा विषय राहिलेला नाही आहे, चिंता करावी असा विषय राहिलेला नाही आहे, तर गंमत पाहावी आणि गंमत करावी असे विषय झालेले आहेत। आम्ही सुद्धा अनेक संदर्भात व्यवस्थित माहिती जिथे द्यायची आहे तिकडे दिलेली आहे, पण आम्ही दिलेल्या एकाही कागदपत्रावर किंवा पुराव्यावरती केंद्रीय तपास यंत्रणाने, प्रधानमंत्री कार्यालयाने अद्याप कारवाई केलेली नाही। म्हणजे हे म्हणून म्हटलं ना, हा गमतीचा विषय, आता चिंतेचा विषय नाही। आज मी नागपुरातल्या धाडीविषयी आत्ताच्या माहिती पाहिली आणि मला अनेकांनी नागपुरातून सुद्धा फोन केले, काही पत्रकारांनी फोन केले, काही वकिलांनी फोन केले। भविष्यात नाना पटोले यांच्या धाडी पडल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही, कारण नाना पटोलेंचे वकील आहेत, ते जे उके आहेत ते। पण ठीक आहे, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात घडत राहतील। अर्थात आमचे विरोधी पक्षातले मित्र सांगतील, कर नाही त्याला डर कशाला, किंवा सगळं काही कायद्याने होत आहे, मग कर नाही त्याला डर कशाला, मग तुम्ही ज्या केलेल्या कृत्यांचे जे आम्ही पुरावे दिले आहेत त्याच्यावर तुमची एजन्सी कारवाई का करत नाही, जर सत्यमेव जयते। बरं का, न्यायाचा तराजू, ज्याला मी म्हटलं ना चोर बाजारातला तराजू आहे, हा जो तराजू आहे सत्याच्या आणि न्यायाचा चोर बाजारातला, असं जेव्हा म्हटलं तर त्याच्यावरती टीका झाली आणि या सर्वोच्च न्यायालयाचा किंवा न्यायालयाचा अपमान आहे सांगण्यात आलं। पण शेवटी तराजू हा असा सरळ पाहिजे, तो नाही आहे। जर कोणी काही गुन्हे अपराध केले असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, कायदा सगळ्यांसाठी समान आहे। पण महाराष्ट्राच्या बाबतीत किंवा जिथे भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री नाही त्यांच्या बाबतीत हा तराजू एका बाजूला कललेला आणि झुकलेला दिसतो। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।